सूर्या हेलो गाइस, अ वेरी गुड आफ्टरनून. वेलकम वंस अगेन टू द सेशन ऑफ बिजनेस स्टडीज. इन लास्ट सेशंस वी हैव सीन द मीनिंग ऑफ पार्टनरशिप एंड सम फीचर्स ऑफ पार्टनरशिप. ओके, टुडे इन टुडेज सेशन वी विल सी the merits and limitations of partnership. Okay, now in partnership there are some merits, and because of that some people decided to form their business or decided to start their business as a partnership firm. Because in the last form, that is sole proprietorship, upon kahi sole trading concern che kya sole ownership che sole proprietor che upon kahi limitations bagitle hote. Okay, ani te limitations jar apan bagitle tar tya limitations mue sole proprietorship ha business jo ahe to carry karna tya business manla thodas hard jat hota. Okay, आणि त्याच्यावरती एक सोल्युशन, त्या सोल प्रोप्रायटरला एक सोल्युशन म्हणून पार्टनरशिप फर्म हा एक ऑप्शन असू शकतो. ओके, इट मीन्स ज्या काही गोष्टी आपण लिमिटेशन्स बघितले होते सोल ओनरशिपमध्ये, तेच आपण याच्यामध्ये मेरिट्समध्ये आपण ते कन्वर्ट करणार आहोत. ओके, तर ते आता कसे आहेत ते आपण वन बाय वन बघूया. ओके, नाउ ॲज वी हॅव स्टडीड, when two or more people, if they are interested or they are agreed upon some terms and conditions, they are agreed upon the profit / losses sharing ratios, and if they are agreed upon the contribution of capital, they can start their partnership firm under Partnership Act 1932. Okay, but before starting partnership they must consider ki aplyala ja partner sobat kiwa aplyala ja lokan sobat kaam karaycha ahe te aplya sobat vyavasthit kaam kartil ka. Okay, ani partnership firm madhe kahi goshti ahet ki tya goshtinmuye partnership firm त्या पार्टनर्सना कॅरी करणं थोडंसं जडसुद्धा जाऊ शकतं, थोडं हार्डसुद्धा होऊ शकतं. ओके, सो यासाठी आपण काही लिमिटेशनसुद्धा बघणार आहोत पार्टनरशिप फर्मचे. ओके, बट बिफोर दॅट फर्स्ट वी विल सी सम मेरिट्स ऑफ पार्टनरशिप. इन दॅट फर्स्ट वन, इट इज ईज ऑफ फॉर्मेशन अँड क्लोजर. नंबर टू, इट इज बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग. दॅन नंबर थ्री, मोर फंड्स. Number 4, sharing of risks. And 5th, it is secrecy. The first, ease of formation and closure. Okay, aplya first form madhe ja vela apan sole proprietorship bagitla hota tyachyamadhe apan bagitla hota first point, tyacha apan first merit hes hota, ease of formation and closure. Because sole trading concern madhe kasa ahe ki ekada sole trader jo ahe, jo owner ahe kiwa ekadi vyakti ji ahe, ti jar tya business madhe interested asel तर ते त्यांचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. त्यांना कोणत्याही लीगल प्रोसिजरची गरज पडत नाही. जस्ट त्यांना काय करायचं असतं, तर त्यांना एक लायसन ऑप्टेन करायचं असतं फ्रॉम लोकल गव्हर्निंग बॉडी. ओके, याच्यामध्ये कसं आहे इज ऑफ फॉर्मेशन, इट इज ओनली बिकॉज ज्या वेळेला टू अँड मोर दॅन टू पीपल इफ दे आर इंटरेस्टेड, ओके, किंवा त्यांचं गोल, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते जर एकच असेल, कॉमन ऑब्जेक्टिव्ह दोघांचं सुद्धा असेल, किंवा जे काही पार्टनर्स इंटरेस्टेड आहेत त्या सगळ्यांचं ऑब्जेक्टिव्ह टार्गेट जेव्हा कॉमन असेल, त्यावेळेला ते स्वतःची पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करू शकतात किंवा स्टार्ट करू शकतात. फक्त त्यांना काय करावं लागेल, तर त्यांना एक लीगल प्रोसिजर जी आहे ती त्यांना फॉलो करावी लागेल किंवा त्या प्रोसिजरमधून त्यांना जावं लागेल. ओके, आणि ती प्रोसिजर काय असते, तर तुम्हाला तुमची फर्म जी आहे ही तुम्हाला रजिस्टर करावी लागेल अंडर पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके, आता ही फर्म जी आहे ही रजिस्टर का करायची असते, बिकॉज शेवटी दोन माणसं जेव्हा एकत्र येतात
तेव्हा प्रत्येक वेळेला दोघांचं थिंकिंग सेम असेल किंवा प्रत्येक वेळेला दोघांची मतं जुळतील की नाही हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. इन फ्युचर सपोज दोघांनी इक्वली कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि दोघांचे डिस्प्यूट झाले आणि दोघांनी ठरवलं की नाही आता पार्टनरशिप फॉर्म मला बंद करायची, तर त्यावेळेला सपोज त्यातला एक पार्टनर जो असेल तो सपोज ॲग्री नसेल ह्या सगळ्या गोष्टींवरती आणि तो तयारच होत नसेल, तर दुसरा पार्टनर जो आहे तो त्याच्या अगेन्स्ट कोर्टमध्ये केस करू शकतो. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण याच्या पार्टनरशिप फॉर्ममध्ये कसं होतं, तुमचा बिझनेस रजिस्टर झाला की तुम्ही तुमच्या बिझनेसला एक ऑथेंटिकेशन मिळतं. इट मीन्स तुम्ही कोर्टमध्ये इन केस सपोज काही वाईट जर झालंच तर तुम्ही केस फाईल करू शकता. ओके, किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये तुमचं प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याचा रेशो काय असेल, तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनचा रेशो काय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या याच्यामध्ये आपण डिसाईड करतो किंवा फिक्स करतो आणि त्याप्रमाणे आपण आपला बिझनेस कॅरी करत असतो. ओके, सो इज ऑफ फॉर्मेशन इट इज ॲक्च्युली इझी टू स्टार्ट युअर पार्टनरशिप फर्म बिकॉज यू नीड टू रजिस्टर युअर फर्म फर्स्ट अंडर द पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके, अगेन द क्लोजर इज ऑल्सो सेम. इन केस आता याला काही रिझन्स आहेत. ओके, की दोन पार्टनर जर असतील तर दोघांमधला एक जो पार्टनर आहे तो सपोज त्याची डेथ झाली. ओके, तर अशा केसमध्ये पार्टनर दोनच होते, त्यातल्या एका पार्टनरची डेथ झाली, सो एक माणूस जो आहे तो काय पार्टनरशिप फॉर्म कॅरी करू शकत नाही. ओके, म्हणून मग ती पार्टनरशिप फॉर्म जी आहे ती डिझॉल्व होते, ती बंद करावी लागते. ओके, किंवा किंवा दोन पार्टनर्स आहेत किंवा तीन पार्टनर्स आहेत, त्यातला एक पार्टनर जो आहे तो रिटायर होतोय आपल्या पार्टनरशिप फर्ममधून, त्याला काही रिझन्स असतील, त्याचे काही पर्सनल रिझन्स असतील, ओनली बिकॉज ऑफ दॅट रिझन्स त्याने डिसिजन घेतला की नाही आता मला ह्या पार्टनरशिप फर्ममधून बाहेर पडायचं आहे. ओके, किंवा असं पण होऊ शकतं तुमच्यातला एक पार्टनर जो आहे तो सपोज इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट इन मराठी इट इज कॉल्ड ॲज दिवाळखोर. इट मीन्स त्याच्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या खूप जास्त होतात त्याच्या ओन असेट्सपैकी. त्याची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेपेक्षा त्याच्या लायबिलिटीज ज्या आहेत, इट मीन्स त्याचं देणं जे आहे ते खूप जास्त होतं आणि तो इन्सॉल्वंट होतो. इट मीन्स तो त्याचे डेब्ट जे आहे तो रिपे करू शकत नाही. ओके, सो अशा केसमध्ये आता तुम्हाला मी ही तीन रिझन सांगितले की डेथ असेल, रिटायरमेंट असेल किंवा इन्सॉल्वन्सी असेल, या तीन रिझनमुळे ती तो जो पार्टनर आहे तो पार्टनर त्या पार्टनरशिप फर्ममधून बाहेर पडू शकतो. ओके, मग सपोज या पार्टनरशिप फर्ममधला जर एखादा पार्टनर जर बाहेर पडत असेल, ओके, इफ ही विश टू, त्याची जर इच्छा असेल, त्याच्या इच्छेने तो जर बाहेर पडत असेल तर ती पार्टनरशिप फर्म जी आहे ती आपण त्या ठिकाणी बंद करू शकतो. ओके, आणि उरलेले जे पार्टनर्स आहेत पण ॲटलिस्ट दोन पार्टनर तरी राहायला पाहिजेत. एखादा माणूस जर उरला तर तो पार्टनरशिप फर्म कॅरी करू शकत नाही, त्याला पार्टनरशिप फर्म म्हणताच येणार नाही आहे. ओके, जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त जर पार्टनर्स राहत असतील तरच ती पार्टनरशिप फर्म आपण परत नव्याने स्टार्ट करू शकतो. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप इझी आहेत आणि तुम्ही त्या इझिली करू शकता. इट मीन्स दॅर इज ईज ऑफ फॉर्मेशन अँड क्लोजर. नंबर टू, इट इज बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग. नाव वॉट इज बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग? नाव सी, सपोज आपल्याकडे तीन पार्टनर्स आहेत ए बी अँड सी. ओके, आणि आपला जो बिझनेस आहे, आपली जी पार्टनरशिप फर्म आहे, त्या पार्टनरशिप फर्ममध्ये तीन मेन फंक्शन्स आहेत. ओके, फर्स्ट आहे तुमचं प्रोडक्शन, सेकंड आहे तुमचं मार्केटिंग आणि थर्ड आहे तुमचं फायनान्स. ओके, सो आपण काय केलं आहे तर आपल्या फर्ममध्ये हे तीन जे पार्टनर्स आहेत त्या प्रत्येक पार्टनरला आपण वेगवेगळं फंक्शन दिलं आहे बिकॉज त्यातला प्रत्येक पार्टनर जो आहे तो त्या त्या फंक्शनमध्ये एक्सपर्ट आहे. ओके, इट मीन्स प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण जो पार्टनर दिला आहे त्याचं इंजिनिअरिंग झालं आहे, बीई झालं आहे. ओके, इट मीन्स वॉट, तो त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट असेल. मार्केटिंगवाला जो आहे त्याचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे, त्याचं एम बी ए इन मार्केटिंग झालं आहे, त्याने अजून काही डिप्लोमाज केले आहेत मार्केटिंगचे, सो त्याला आपण मार्केटिंग दिले. फायनान्सवाला जो आहे तो स्वतः बी कॉम ग्रॅज्युएट आहे किंवा एम कॉम ग्रॅज्युएट आहे किंवा त्याने एम बी ए फायनान्स केलेलं आहे. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण त्याला फायनान्स फंक्शन दिलं आहे. आता ज्या वेळेला ॲक्च्युअल डिसिजन मेकिंगची वेळ येईल त्यावेळेला प्रत्येक जो पार्टनर आहे तो आपापल्या फील्डमधले जे काही पॉईंट्स असतील ते समोर ठेवतील
आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांना जो डिसिजन घ्यायचा आहे ते डिसिजन मेकिंग कसं असेल तर बॅलन्स्ड असेल. बिकॉज प्रोडक्शन डिपार्टमेंटवाला जो माणूस आहे त्याच्या क्वालिटीज काय आहेत, तर तो प्रोडक्शन डिपार्टमेंट खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. त्याला मार्केटिंग आणि फायनान्समधली फार काय माहिती नाही आहे. तसंच जो फायनान्स फंक्शन सध्या हँडल करतो आहे त्या माणसाला प्रोडक्शन डिपार्टमेंटची काहीच माहिती नाही आहे. ओके, आता जर हे दोन पार्टनर असतील, सपोज फायनान्स अँड मार्केटिंगवाला, आणि आपल्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा माणूसच नाही आहे, ओके, मग हे दोन माणसं जे आहेत ते प्रोडक्शन डिपार्टमेंट व्यवस्थित हँडल करू शकतील का? तिथलं डिसिजन मेकिंग जे आहे ते प्रॉपर होऊ शकेल का? नक्कीच नाही होऊ शकत. ओके, सो अशा केसेसमध्ये प्रत्येक फील्डला किंवा प्रत्येक डिपार्टमेंटला आपण जर एक एक्सपर्ट आपला पार्टनर जर अलॉट केला तर काय होईल, त्या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग बघायला मिळेल. बिकॉज त्या त्या फील्डचं किंवा त्या त्या डिपार्टमेंटचं त्या पार्टनरला व्यवस्थित नॉलेज असेल जे असायला पाहिजे. ओके, सो हियर बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग. किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं जेव्हा एका फर्ममध्ये काम करत असतात तेव्हा प्रत्येकाचं मत जे आहे ते लक्षात घेतलं जातं आणि ते लक्षात घ्यायला पाहिजे, तरच तुम्ही पार्टनरशिप फॉर्म कॅरी करू शकता. ओके, तुम्ही जर सोल ट्रेडिंग कन्सर्न सारखं नाही, मी म्हणेन तेच खरं, असं जर तुम्ही जर त्या ठिकाणी करायला गेला तर तुमची पार्टनरशिप फॉर्म तुम्ही कधीच कॅरी करू शकणार नाही. नेहमी तुमच्यामध्ये डिस्प्युट्स होतील, कॉन्फ्लिक्ट्स होतील. तुमची मतं जी आहे, तुमचं थिंकिंग जे आहे, हे तुमचं कधीच मॅच होणार नाही एकमेकांसोबत. ओके, सो यामध्ये बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग हे तुम्हाला बघायला मिळतं. नेक्स्ट, मोर फंड्स. नाव मोर फंड्स म्हणजे काय? ज्या वेळेला दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र येऊन काम करत असतात, एकत्र येऊन बिझनेस करत असतात. आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये काय बघितलं होतं, तर एकच माणूस असतो की जो बिझनेस रन करत असतो. ओके, आणि सपोज बिझनेसला काही फंड्सची किंवा काही फायनान्सची गरज पडली तर तो ते फंड्स कुठून आणणार? त्याने काही सोर्सेस नसतात किंवा काही ऑप्शन्स नसतात. ओके, पार्टनरशिप फर्ममध्ये कसं आहे, दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र आलेत आणि ते बिझनेस कॅरी करतात. सो या केसमध्ये जर सपोज ए पार्टनरकडे काही फंड्स नसतील किंवा काही सोर्सेस नसतील टू रेज फायनान्स, तर अशा केसमध्ये सेकंड पार्टनर जो आहे बी पार्टनर, तो त्याचे काही सोर्सेस यूज करू शकतो. त्याच्याकडे पण जर काही सोर्सेस नसतील तर सी पार्टनर जो आहे तो त्याचे सोर्सेस यूज करू शकतो. आता या ठिकाणी सपोज तुम्हाला असा क्वेश्चन येईल की सर ए पार्टनरकडे पण सोर्सेस नाही आहेत, बी कडे पण नाहीत आणि सी कडे पण नाही आहेत, मग कसं काय करणार? याचं आन्सर असं आहे की सोल ट्रेडिंग कन्सर्न ज्या वेळेला आपण रन करत होतो त्यावेळेला मी एकटा जेव्हा एखाद्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे जातो लोन मागण्यासाठी किंवा एखाद्या बँकेकडे जातो लोन मागण्यासाठी, त्या ठिकाणी माझं एकट्याचं वेटेज किती असेल? आणि हे तीन पार्टनर जेव्हा एकत्र जातील, जे तिघे पण बिझनेस फर्म रन करतायत, ह्या तिघांचं वेटेज किती असेल? बिकॉज मी एकटा जेव्हा लोनसाठी जाईन त्या बँकमध्ये, त्यावेळेला जर ते मी बँक लोन रिपे करू शकलो नाही तर, आणि माझ्या पर्सनल प्रॉपर्टीज पण रिपे करण्यासाठी इनफ नसतील तर, ओके, सो सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये मोर फंड्स हा पॉईंटच येत नाही. पार्टनरशिप फर्ममध्ये हा पॉईंट येतो बिकॉज याच्यामध्ये एक नाही तर दुसरा नाही तर तिसरा हे पार्टनर जे आहे ते आपापले सोर्सेस यूज करून फंड्स किंवा फायनान्स रेज करू शकतात आणि त्याच्यामुळे आपला बिझनेस जो आहे तो अजून व्यवस्थित कॅरी करणं किंवा एक्सपांड करणं खूप सिम्पल होतं. ओके, सो दिस इज अनदर मेरिट, मोर फंड्स. नेक्स्ट, शेअरिंग ऑफ रिस्क. येस, आपण मागे बघितलं होतं सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये की त्या ठिकाणी रिस्क शेअर करणं हे पॉसिबल नसतं. ओके, बट याच्यामध्ये शेअरिंग ऑफ रिस्क इट इज पॉसिबल बिकॉज देर आर टू ऑर मोर दॅन टू पीपल. ज्या वेळेला दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र येऊन बिझनेस करत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी रिस्क जी आहे ती आपण शेअर करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आता रिस्क शेअरिंग काय असतं? सपोज मी आता माझा एक बिझनेस रन करतो आहे, ओके, आणि त्या बिझनेस रन करत असताना मला एका माझ्या कस्टमरने, ओके, की तो नेहमी माझ्याकडून काही गुड्स किंवा माझे काही प्रोडक्ट्स परचेस करतो आहे, त्याने मला सपोज ऑर्डर दिली, ओके, आणि ती ऑर्डर आहे सपोज
90,000 ची ऑर्डर आहे असं धरून चला. ओके, तो माझ्याकडून वस्तू घेऊन गेला. ओके, आणि त्याला मी सांगितलं की 90,000 रुपीज जे आहेत ते तुम्हाला नेक्स्ट 6 मंथ्समध्ये पे करायचेस. बट आज या गोष्टीला 2 वर्ष झाली आणि त्याने मला अजून माझे 90,000 दिलेले नाही आहेत. ओके, सो आपण बिझनेसमध्ये जेव्हा काही प्रोडक्ट्स किंवा काही गुड्स आपण जेव्हा शेअर करतो आणि ते पैसे आपल्याला जेव्हा येत नाहीत त्यावेळेला ती जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला म्हणतात बॅड डेप्ट्स. काय म्हणतात? बॅड डेप्ट्स. की जे डेप्ट्स म्हणजे आपल्याला पैसे येणं होतं. ओके, पण ते आलेच नाहीत, इट मीन्स ते बॅड डेप्ट्स आले. पहिले काय होते? डेप्ट होते. कधी? तर तेव्हा ज्या वेळेला त्याला मी एक पिरियड दिला होता 6 मंथचा, त्या 6 मंथ्समध्ये ते काय होते? ओनली डेप्ट्स. आफ्टर 6 मंथ्स इट विल बी कन्वर्टेड इन टू बॅड डेप्ट्स. ओके, रिमेंबर, तुम्हाला ही अकाउंटमध्ये टर्म येणार आहे बॅड डेप्ट्स. ओके, जे तुम्हाला लेस करावे लागतील फ्रॉम डेटर्स. ओके, सो हियर 90,000 ही जी रिस्क आहे ही आता काय करायला लागेल? तर मला शेअर करावी लागेल. कशी शेअर करणार आहे? तर आपल्याकडे 3 पार्टनर्स आहेत, तिघांचा पण रेशो इक्वल आहे. ओके, सो ही जी रिस्क आहे ही मी 30,000, 30,000, 30,000 असे तिघांना मी इक्वली डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, आता हे झालं डेप्टचं, बॅड डेप्ट्स. ओके, सपोज सायक्लोन परवाचं, माझं एका ठिकाणी एक व्यवस्थित व्हेंचर आहे ज्या ठिकाणी मी माझी पार्टनरशिप फर्म रन करतोय आणि त्या ठिकाणी माझं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे. ओके, माझं एक प्लांट आहे, बिल्डिंग आहे. ओके, आणि त्या सायक्लोनमुळे, आता सायक्लोन इट इज अ रिस्क, नॅचरल रिस्क आपण बघितलं होतं फर्स्ट चॅप्टरमध्ये. त्याच्यामध्ये काय झालं? तर माझ्या प्लांटचे वरचे जे शीट्स होत्या, मेटल शीट्स, पत्रे जे होते ते उडून गेले. आता ही नॅचरल रिस्क. ओके, इट मीन्स लॉस झाला माझा, पत्रे उडून गेले, नुकसान झालं माझं. आता हे नुकसान जे आहे हे कसं भरून काढणार? तर अगेन देअर इज रिस्क शेअरिंग, नॅचरल रिस्क. ओके, ही काय होती? ही ह्युमन रिस्क होती, हे माणसाने पैसे बुडवलेत. ही काय आहे? सायक्लोन काय आहे? नॅचरल रिस्क आहे. की ज्या ठिकाणी आपण ती रिस्क जी आहे ती परत आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, सो देअर इज शेअरिंग ऑफ रिस्क. लास्ट इट इज सिक्रेसी. नाउ इन सिक्रेसी, आता ही जी गोष्ट आहे ही आपण सेम सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये बघितली होती. ओके, बट याच्यामध्ये जरी तुम्ही तुमची फर्म, तुमची पार्टनरशिप फर्म जी आहे ती जरी तुम्ही रजिस्टर्ड केली असेल अंडर पार्टनरशिप ऍक्ट 1932, तरीसुद्धा इट इज नॉट लीगली रिक्वायर्ड टू पब्लिश युअर अकाउंट्स ऑर टू पब्लिश युअर स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स. ओके, जरी तुम्ही तुमची फर्म लीगली रजिस्टर केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला एखाद्या लॉने, त्या पार्टनरशिप ॲक्टमध्ये जे सेक्शन्स आहेत किंवा जे लॉज आहेत त्याच्या अंडर तुम्हाला कोणीही फोर्स करत नाही की तुम्ही तुमच्या पार्टनरशिप फर्मचे अकाउंट जे आहेत, जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, ते तुम्ही लोकांसमोर पब्लिश केले पाहिजेत. ओके, बिकॉज या पार्टनरशिप फर्ममध्ये आपण लोकांकडून काही पैसे घेतलेले नाही आहेत. मी, माझा मित्र किंवा माझे 2 मित्र, आम्ही तिघांनी स्वतःचे पैसे काढून पार्टनरशिप फर्म स्टार्ट केले. आम्ही लोकांकडून पैसे घेतलेत का? नक्कीच नाही. ओके, सो ज्या ठिकाणी आपण लोकांकडून पैसे घेतलेले नाही आहेत त्या ठिकाणी आपला जरी बिझनेस रजिस्टर्ड असेल अंडर एनी ॲक्ट, त्यावेळेला मला माझे फिनान्शियल स्टेटमेंट्स लोकांना किंवा लोकांसाठी पब्लिश करणं गरजेचं नाही. ओके, सो इन पार्टनरशिप ऑल्सो यू कॅन मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी ऑर यू कॅन मेंटेन सिक्रेसी. यू कॅन कीप युअर फिनान्शियल स्टेटमेंट्स, युअर अकाउंट्स सिक्रेट, कॉन्फिडेन्शियल. ओके, सो ऑल दीज आर मेरिट्स ऑफ पार्टनरशिप. नेक्स्ट, अगेन एवरी कॉइन हॅज 2 साइड्स. ओके, फर्स्ट इट वॉज हेड, नाव इट इज टेल. लिमिटेशन्स, द फर्स्ट अनलिमिटेड लायबिलिटी, युअर फेवरेट लिमिटेशन. सेकंड, इट इज लिमिटेड रिसोर्सेस. थर्ड, इट इज पॉसिबिलिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट्स.
Fourth, it is lack of continuity. Fifth, it is lack of public confidence. Yes. Now we'll see one by one all the limitations. Ata ha first point jo ahe, unlimited liability under limitations of partnership. Unlimited liability ha point mi atta paryant 3 te 4 veya tumhala explain kela asel ani I hope to tumhala vyavasthit samajla suddha asel. Jar tumhala samajla asel tar aaj aapla session samplo ki mala fakt ek text kara ki nahi sir, yes we got it. The point of unlimited liability or the point of limited liability. Okay? तरी सुद्धा मी तुम्हाला आज परत हा पॉइंट जो आहे हा मी एक्सप्लेन करतो. या ठिकाणी आपण बघितलं, मागे सुद्धा आपण बघितलं होतं, ओके, अनलिमिटेड लायबिलिटी. तसं सुद्धा आज सुद्धा आपण परत बघूया. आपल्याकडे तीन पार्टनर्स आहेत, ओके, पार्टनर ए, पार्टनर बी अँड पार्टनर सी. ओके, दो तिघांचा रेशो जो आहे तो इक्वल रेशो आहे. इट मीन्स वन वन अँड वन. ओके, देन आपल्या बिझनेसच्या असेट्स ज्या आहेत त्या तुम्ही धरून चला की 60,000 आहेत. बिझनेसच्या असेट किती आहेत? 60,000 रुपीजच्या. ओके, आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्या लायबिलिटी ज्या आहेत त्या किती आहेत? तर 90,000च्या लायबिलिटीज आहेत असं तुम्ही कन्सिडर करून चला. ओके, आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता अनलिमिटेड लायबिलिटी हा पॉइंट केव्हा येतो? ज्या वेळेला तुम्ही ॲज अ बिझनेसमॅन किंवा तुम्ही ॲज अ पार्टनर किंवा तुम्ही ज्या वेळेला बिझनेस सोल ट्रेडिंग कन्सर्न किंवा पार्टनरशिप फॉर्म जेव्हा रन करत असता आणि तुम्हाला तुमचा बिझनेस बंद करायची वेळ येते किंवा तुमचा बिझनेस बंद पडतो. बंद करायची वेळ कधी येते? डेथ, रिटायरमेंट. बंद कधी पडतो? इन केस ऑफ इन्सॉल्व्हन्सी, जेव्हा तुम्ही दिवाळखोर होता. दिवाळखोर म्हणजे तुमच्या ज्या असेट्स आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या लायबिलिटीज खूप जास्त होतात आणि तुम्ही त्या लायबिलिटीज ज्या वेळेला रिपे करू शकत नाहीत त्यावेळेला तुम्ही दिवाळखोर होता, इन्सॉल्व्हंट होता. ओके, सो आता या केसमध्ये काय झालंय? तर आपल्या असेट्स ज्या आहेत त्या कमी आहेत, आपल्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या जास्त आहेत आणि मला ही पार्टनरशिप फॉर्म जी आहे ही बंद करायची आहे किंवा बंद पडणार आहे. सो अशा केसमध्ये मी माझ्या असेट्स ज्या आहेत त्या सगळ्या मी सेल केल्या 60,000 आणि मी माझ्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या रिपे करायला सुरुवात केली आहे. तरीसुद्धा माझ्याकडे अजून 30,000च्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या पे ऑफ करायच्या राहिल्यात. मग अशा केसमध्ये मी काय करायला पाहिजे किंवा मी काय करेन किंवा पार्टनर्स काय करतील? तर पार्टनर्सना काय करावं लागेल? तर त्यांच्या ज्या पर्सनल प्रॉपर्टीज असतील, ओके, त्या पर्सनल प्रॉपर्टीजमधून त्यांना ही 30,000 अमाऊंट जी आहे ती पे करावी लागेल. तर ती कशी पे करणार? तर इक्वल आहे रेशो, सो हिअर 10,000, हिअर 10,000 अँड सी पार्टनर 10,000. ओके, सो ज्या वेळेला एखादा पार्टनर किंवा ज्या वेळेला सोल ट्रेडर, सोल ओनर, सोल प्रोप्रायटर, इफ ही इज अनेबल टू रिपे द डेब्ट्स ऑर द लायबिलिटीज फ्रॉम द बिझनेस ॲट दॅट टाइम द रिमेनिंग अमाऊंट ऑफ डेब्ट ऑर द रिमेनिंग अमाऊंट ऑफ लायबिलिटी कॅन बी पे ऑफ फ्रॉम हिज पर्सनल प्रॉपर्टीज. त्यावेळेला त्या कन्सेप्टला काय म्हणतात? अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, ज्या वेळेला बिझनेसच्या आपल्या असेट्स आहेत त्या सेल करून आपण आपल्या लायबिलिटीज रिपे करू शकत नाही त्यावेळेला रिमेनिंग अमाऊंट जी आहे लायबिलिटीची ती रिमेनिंग अमाऊंट त्या सोल ट्रेडरच्या किंवा त्या पार्टनरच्या पर्सनल असेट्समधून रिकवर केली जाते. ओके, सो दिस इज अनलिमिटेड लायबिलिटी. नेक्स्ट, लिमिटेड रिसोर्सेस. नाव तुम्ही आता म्हणाल की सर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मोर फंड्स आणि याच्यामध्ये आपण बघतोय लिमिटेड रिसोर्सेस. येस, आता या ठिकाणी आपण बघितलं मोर फंड्स, त्यावेळेला आपली पार्टनरशिप जी आहे किंवा आपली पार्टनरशिप फर्म जी आहे ती आपण काय केलं? तर आपण ती सोल ट्रेडिंग कन्सर्नसोबत कम्पेअर केली. आता या ठिकाणी लिमिटेड रिसोर्सेस जे आहेत
आता हा जो पॉइंट आहे हा जेव्हा आपण एक्सप्लेन करू त्यावेळेला आपली पार्टनरशिप फर्म जी आहे ती आपल्याला जॉईंट स्टॉक कंपनी सोबत कंपेअर करावी लागेल. बिकॉज तुम्हाला पार्टनरशिप फर्म रन करत असताना तुम्हाला काही लिमिटेशन्स आहेत. जसं मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की मेंबरशिप ओके किंवा नंबर ऑफ मेंबर्स, मी तुम्हाला काय सांगितलं होतं 2014 जो ऍक्ट आहे ओके सॉरी 13 जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगितलं की 100 नंबर ऑफ मेंबर्स तुमच्याकडे असायला पाहिजेत ओके. आणि 13 जो ऍक्ट आहे 14 जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तुमचे 50 नंबर ऑफ मेंबर्स असायला पाहिजेत ओके. सो जेवढे तुमचे लिमिटेड मेंबर्स आहेत तुम्ही तेवढेच रिसोर्सेस तुमच्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करू शकता ओके. सो या ठिकाणी लिमिटेड रिसोर्सेस हे तुमचं लिमिटेशन आहे. बिकॉज तुमच्याकडे नंबर ऑफ मेंबर जे आहे ते तुम्ही एक सर्टन लिमिटपर्यंतच वाढवू शकता, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही ते वाढवू शकत नाहीत ओके. अँड बिकॉज ऑफ दॅट जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कसं असतं की तिकडे लिमिट नाही आहे नंबर ऑफ मेंबर्सना, त्या ठिकाणी तुम्ही हवे तेवढे मेंबर्स तुम्ही ॲडमिट करून घेऊ शकता तुमच्या कंपनीमध्ये जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. या ठिकाणी कसं आहे तुम्ही ओनली 50 नंबर ऑफ मेंबर्स तुम्ही तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये ठेवू शकता ओके. सो तुम्ही मेंबर्स तुमच्याकडे लिमिटेड आहेत सो तुमचे रिसोर्सेस पण कसे असणार आहेत तर लिमिटेड असणार आहे ओके. नेक्स्ट पॉसिबिलिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट्स, येस जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ज्या वेळेला दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र बिझनेस रन करत असतात किंवा एखादं काम ते एकत्र येऊन करत असतात तेव्हा वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ डुईंग दॅट वर्क, वे ऑफ रनिंग बिझनेस हे डिफरंट असू शकतं आणि असतं. आपण आपल्या जर घरी बघितलं तर एखादी गोष्ट आपण जेव्हा डिस्कस करत असतो ओके त्यावेळेला आपण एकत्र बसलेला असतो, आपण असतो, आपले पॅरेंट्स असतात ओके, आपले सिबलिंग्स जे कोण असतील ते असतील, आपले ग्रँड पॅरेंट्स असतील. तुम्ही जर त्या डिसिजन मेकिंगमध्ये जर पार्ट घेतलात तर तुम्ही बघाल की ग्रँड पॅरेंट्सचं म्हणणं जे असतं ते वेगळंच असतं, ते त्यांच्या थिंकिंगमध्ये ते त्यांचं वेगळं थिंकिंग असतं. आपल्या पॅरेंट्सचं आपण जर थिंकिंग बघितलं तर ते थोडं त्यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं पडतं ओके. इट मीन्स त्यांचं 50% असतं ग्रँड पॅरेंट्सचं आणि यांचं 50% असतं ओके. आणि आपलं थिंकिंग जर बघितलं तर आपण आजचं जे मॉडर्न एज आहे, आपण ज्या सराउंडिंगमध्ये राहतोय, ज्या सोसायटीमध्ये राहतोय, ज्या कल्चरमध्ये आपण लहानाचे मोठे झालो आहे, आपलं थिंकिंग त्याच्याप्रमाणे असतं. इट मीन्स वॉट, आपल्या तिन्ही जनरेशनचा आपण जर विचार केला तर आपलं तिघांचं पण थिंकिंग जे आहे, वे ऑफ थिंकिंग जे आहे, इट इज डिफरंट. तसंच हे पार्टनर्स जे आहेत हे पार्टनरसुद्धा वेगवेगळ्या फॅमिलीला बिलॉंग करतात किंवा करत असतील, त्यांचं वे ऑफ थिंकिंग वेगळं असेल ओके, त्यांचं कल्चर ऑफ लिव्हिंग थोडंसं वेगळं असेल, काही जे असतील ते थोडंसं ट्रॅडिशनल थिंकिंगवाले असतील, काहींचा ॲप्रोच हा मॉडर्न असेल. सो अशा केसेसमध्ये हे सगळे जे पार्टनर्स आहेत त्यांचं मत हे कधीच एक असू शकत नाही किंवा असणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल तर चान्सेस ऑफ कॉन्फ्लिक्ट्स, डिस्प्युट्स क्रिएट होतील ओके. आणि मग इन फ्युचर तुमची पार्टनरशिप फर्म त्यामुळे बंद पडू शकते किंवा तुम्हाला बंद करावी लागू शकते. का? तर तुमची मतं जी आहेत ती जुळत नाही आहेत ओके. सो देअर इज पॉसिबिलिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. आता आपल्या क्लासमध्ये एवढी सगळे स्टुडंट्स आपले फ्रेंड्स असतात, आपले कलिग्ज असतात. आपण जर बघितलं तर आपलं थिंकिंग कसं असतं, इतरांचं थिंकिंग कसं असतं, आपल्या मनामध्ये एक गोष्ट जी असते किंवा आपल्याला एखादी गोष्टीबद्दल आपलं एक मत असतं, आपले काही थॉट्स असतात, ते इतरांचे सेम असतील का? तर नक्कीच नाही ओके. आणि ज्यावेळेला आपण डिबेट करतो ह्या गोष्टीवरती त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीला येस नो, प्रोज अँड कॉन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्स हे असतात ओके. आता काही लोकांना व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, फॉर एक्झाम्पल आपण मागे बघितलं होतं की टिकटॉक अँड यूट्यूब हे दोघांचे खूप डिस्प्युट्स चालू होते ओके. आणि शेवटी टिकटॉक हे मार्केटच्या बाहेर गेलं आणि यूट्यूब अजूनसुद्धा कन्सिस्टंट आहे ओके. सो हे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं सध्याचं की कॉन्फ्लिक्ट्सचं रिझन काय असतं. नेक्स्ट लॅक ऑफ कंटिन्युटी, येस
आता याच्यामध्ये सुद्धा लॅक ऑफ कंटिन्युटी कशी, तर सपोज मी आत्ता आज एक माझी बेड माझी फर्म मी एस्टॅब्लिश केली, पार्टनरशिप फर्म, ओके, आफ्टर इयर किंवा आफ्टर टू इयर्स किंवा त्या दोन वर्षामध्ये मी माझी पार्टनरशिप फर्म व्यवस्थित रन केले, बट आफ्टर टू इयर्स माझ्या एका पार्टनरची डेथ झाली. आता पार्टनरची डेथच झाली, इट मीन्स व्हॉट? ती पार्टनरशिप फर्मच बंद झाली. आम्ही दोघेच पार्टनर होतो, मी आणि माझा मित्र, त्याची डेथ झाली. आता मी एकटं कसं पार्टनरशिप फर्म रन करू? सो त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्म माझी वाइंड अप करावी लागेल. तीन पार्टनर्स आहोत, तीन मधला एक पार्टनर जो आहे त्याला आत्ता बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्याला बिझनेसमधून बाहेर पडायचं आहे, किंवा त्याची रिटायरमेंट आहे, त्याला रिटायर व्हायचं आहे बिझनेसमधून. सो अशा केसमध्ये आम्ही ज्या वेळेला पार्टनरशिप फर्म रजिस्टर केली होती ती कोणासोबत केली होती? तर तिघांना मिळून केली होती, ए बी अँड सी. ओके, आज सी जो आहे तो बाहेर पडला आहे. सो मला काय करावं लागेल? माझी ओल्ड पार्टनरशिप जी आहे ती मला ह्या ठिकाणी वाइंड अप करावी लागेल आणि परत मला नव्याने ॲग्रीमेंट करून ए आणि बी, जर आम्ही दोघे इंटरेस्टेड असू सेम बिझनेस कॅरी करायला, तर आम्ही तो सेम बिझनेस कॅरी करू शकतो, बट आम्हाला नवीन ॲग्रीमेंट करावं लागेल. ओके, सो देर इज लॅक ऑफ कंटिन्युटी. नेक्स्ट, इट इज लॅक ऑफ पब्लिक कॉन्फिडन्स. येस, जसं मी तुम्हाला मागेच सांगितलं, सिक्रसी, हा सिक्रसी पॉईंट जो आहे विच इज रिलेटेड टू लॅक ऑफ पब्लिक कॉन्फिडन्स. बिकॉज माझी फर्म जरी रजिस्टर्ड असेल अंडर पार्टनरशिप ॲक्ट, तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स अशी केलेली आहेत की ज्या प्रोव्हिजन्समध्ये मला माझे फिनान्शियल स्टेटमेंट्स, माझे अकाउंट्स जे आहेत हे मला लोकांसमोर आणावे लागत नाहीत किंवा पब्लिश करावे लागत नाहीत. आता मी माझ्या बिझनेसमध्ये किती कॅपिटल इंट्रोड्यूस केलं आहे, माझ्या बिझनेसचा प्रॉफिट किती, माझ्या बिझनेसच्या असेट्स किती, लायबिलिटीज किती, माझ्या बिझनेसमध्ये ओन कॅपिटल किती आहे अँड बॉरोड कॅपिटल किती आहे, हे जर लोकांना माहितीच नसेल तर लोक तुम्हाला फायनान्स करतील का? लोक तुम्हाला फायनान्स करतील? नक्कीच करणार नाहीत. सो इट इज कॉल्ड ॲज लॅक ऑफ पब्लिक कॉन्फिडन्स. बिकॉज ज्या गोष्टी लोकांसमोर असायला पाहिजेत त्या गोष्टी आज आपण लोकांसमोर आणत नाही आहे, आणि त्या आणत नसल्यामुळे या ठिकाणी काय आहे तर लोकांचा एक विश्वास जो आहे, ट्रस्ट वर्दीनेस जो असतो किंवा एक कॉन्फिडन्स असतो आपल्यावरती, तो कमी असेल किंवा नाही असं म्हणला तरीसुद्धा चालेल. ओके, सो ऑल दीज आर लिमिटेशन्स ऑफ पार्टनरशिप. ओके, सो टुडे आपण काय बघितलं आज? फर्स्ट बघितलं आपण इज ऑफ फॉर्मेशन अँड क्लोजर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत एक असेल पार्टनर किंवा अजून दोन चार असतील किंवा दहा असतील, त्या सगळ्यांना एकत्र येऊन जर बिझनेस करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला फक्त पार्टनरशिप ॲक्ट जो आहे त्याच्या अंडर तुम्ही स्वतःचा बिझनेस रजिस्टर करा आणि तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तसंच तुम्हाला वाटलं तुमचा बिझनेस बंद करायचा आहे, पार्टनरशिप फर्म वाइंड अप करायची आहे, तुम्ही करू शकता. फक्त त्या ठिकाणी सगळे पार्टनर जे आहेत ते इंटरेस्टेड असायला पाहिजेत दोन्ही गोष्टीसाठी, फॉर्मेशनसाठी सुद्धा अँड क्लोजरसाठी सुद्धा. ओके, नेक्स्ट, इट इज बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग, ज्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे पार्टनर्स आहेत, प्रत्येक पार्टनरचं त्याच्या त्याच्या फील्डमध्ये तो एक्सपर्ट आहे. सो आपण या ठिकाणी जेव्हा एखादा डिसिजन, मोठा डिसिजन घ्यायची वेळ येईल तेव्हा आपण प्रत्येकाची मतं जी आहेत, प्रत्येकाचं थिंकिंग जे आहे ते आपण एकमेकाच्या समोर ठेवू आणि त्याप्रमाणे आपण डिसिजन जो काय असेल तो घेऊ. सो देअर इज बॅलन्स्ड डिसिजन मेकिंग. मोर फंड्स, येस, माझ्याकडे पार्टनर्स आहेत, दोन आहेत, चार आहेत. आज जर माझ्याकडे काही फंड्स नाही आहेत किंवा मी सपोज जर पर्सनली फंड रेज करू शकत नसेन तर माझ्याकडे बी पार्टनर आहे जो पर्सनली फंड रेज करू शकेल, तो पण करू शकत नसेल तर सी पार्टनर आहे तो पर्सनली फंड रेज करू शकेल. आम्ही तिघे पण करत नसू तर आम्ही तिघे मिळून बँकमध्ये जाऊ आणि आम्ही तिथून बँक लोन थ्रू फायनान्स रेज करायचा प्रयत्न करू. ओके, सो दिस इज अबाउट मोर फंड्स. लास्ट, इट इज शेअरिंग ऑफ रिस्क. येस, तुम्हाला काही एक्झाम्पल दिली, एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं डेप्स, की ज्या ठिकाणी आपला कस्टमर जो आहे, ओके, त्या कस्टमरला कस्टमरकडून आपल्याला जे पैसे येणार आहेत ते आलेच नाहीत आफ्टर टू इयर्स, आफ्टर थ्री इयर्स. सो अशा ठिकाणी त्याला काय म्हणतात? तर बॅड डेप्स. ओके, आता ही जी रिस्क आहे इट इज कॉल्ड ॲज ह्युमन रिस्क. सायक्लोन, वादळ झालं परवा,
इट इज नॅचरल रिस्क. ओके, सो त्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे किंवा जे काही नुकसान होणार आहे इन फ्युचर ते आम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, आम्ही इक्वली शेअर करणार आहोत. सो देअर इज शेअरिंग ऑफ रिस्क. ओके, लास्ट इट इज सिक्रेसी. येस, जरी अल्दो तुमची फर्म रजिस्टर्ड झालेली असेल अंडर पार्टनरशिप ॲक्ट, तरीसुद्धा तुम्हाला तुमचे फिनान्शियल स्टेटमेंट्स अकाउंट्स पब्लिश करायची गरज नसते. तुम्ही ते सिक्रेट ठेवू शकता, कॉन्फिडेन्शियल ठेवू शकता. ओके, सो देअर इज सिक्रेसी. अनलिमिटेड लायबिलिटी, एक्झाम्पल इज हिअर. ज्या वेळेला पर्सनल प्रॉपर्टीजमधून आपल्याला बिझनेसच्या डेप्ट्स किंवा लायबिलिटी पे करायची वेळ येते, इट इज कॉल्ड ॲज अनलिमिटेड लायबिलिटी. लिमिटेड रिसोर्सेस, ज्या वेळेला आपल्या फर्ममध्ये पार्टनर्स जे आहेत ते लिमिटेड आहेत. सो लिमिटेड पार्टनर्स असतील त्यावेळेला आपण लिमिटेड रिसोर्सेसच आपल्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. ओके, त्यापेक्षा आपण जास्त करू शकत नाही आणि आपल्याकडे पार्टनरशिप फर्ममध्ये लिमिट आहे की तुमच्याकडे एवढेच पार्टनर्स असायला पाहिजेत मॅक्सिमम. ओके, सो देर इज लिमिट फॉर रिसोर्सेस. नेक्स्ट, इट इज पॉसिबिलिटी ऑफ कॉन्फ्लिक्ट. येस, दोन किंवा त्यापेक्षा जास्त माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाचं वे ऑफ थिंकिंग, प्रत्येकाचं बिहेवियर, प्रत्येकाची पर्सनॅलिटी जी असते ती डिफरंट असते. प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे किंवा आपापल्या मर्जीने विचार करत असतो. सो अशा केसमध्ये तुमचे कॉन्फ्लिक्ट्स किंवा डिस्प्यूट जे असतात ते होऊ शकतात, तुमची मतं जुळत नाहीत बऱ्याचशा वेळेला. लॅक ऑफ कंटिन्युटी, येस, इन केस ऑफ डेथ, इन केस